मित्रांनो नमस्कार. राज्यसेवेची 2019 ची पूर्वपरीक्षा पार पडली. तुम्ही लोकांनी कीवरून स्वतःचे स्कोर्स कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि त्यावरून आता एक अंदाज आला आहे की आपण मुख्य परीक्षेला असणार आहोत की नाही. आजचं आपलं जे सेशन आहे ते मुख्य परीक्षा 2019 ची तयारी, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामधला जो कालावधी आहे त्याच्यामध्ये ही तयारी नेमकी काय करायची, कशी करायची याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. म्हणजे आपलं जे गोल आहे 2019 च्या राज्यसेवेतून अधिकारी व्हायचं, ते गोल अचीव करण्यासाठी जे आपण स्ट्रॅटजी म्हणतो त्या स्ट्रॅटजीचा भाग म्हणजे आजचं हे डिस्कशन आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे आपण मुख्यला असणार की नाही या द्विधा मनस्थेतून स्वतःला बाजूला करणं. हा व्हिडिओ बघताना किंवा हे डिस्कशन सगळं चालू असताना आपल्या डोक्यात आपण 2019 ची मुख्य परीक्षा देणार आहोत हे कन्फर्म ठेवूनच तयारी करायची आहे. तर ही तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्याचं आपल्याला दोन भागात विभाजन करता येईल. एक म्हणजे ज्यांनी आधी 18-17 या वर्षी मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि दोन जे पहिल्यांदाच 2019 मध्ये मुख्य परीक्षा देणार आहेत. आजची चर्चा करताना पहिल्यांदा आपण बघूया की जे फ्रेशर्स आहेत त्यांचा अप्रोच काय असायला पाहिजे. 2019 ची मुख्य पहिल्यांदा देणारे जे आहेत त्यांना पूर्वपरीक्षेच्या दरम्यान किंवा आधी पूर्वपरीक्षा दिल्या त्या दरम्यान जे अभ्यासक्रमामधले विषय आहेत, इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी याच्या प्राथमिक अभ्यासाची थोडीफार तयारी झाली असा अनुभव पाठीशी आहे. आता मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे सामान्य अध्ययनचे 4 पेपर आहेत, GS 1, 2, 3 आणि 4, या 4ही पेपरची तयारी असा आपला उद्देश आहे. यामधला पहिला भाग म्हणजेच हा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम स्वतःसाठी निश्चित करणं. पहिल्या पेपरमध्ये समजा इतिहास, भूगोल, कृषी असा भाग आहे. दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला भारतीय राज्यव्यवस्था आणि कायदे आहेत. तिसऱ्या पेपरमध्ये HR आणि HRD आहे. तर चौथ्या पेपरमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, पोषण, अन्न आणि विज्ञान तंत्रज्ञान याचा समावेश केलेला आहे. तर या घटकांकडे जाताना प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक विषयासाठी जो दिलेला सिलेबस आहे त्याचं मायक्रो लेवलवर अंडरस्टँडिंग पाहिजे. म्हणजेच आयोगाने दिलेला सिलेबस आपल्याला नेमका काय कळालेला आहे याचं स्वतःचं विश्लेषण पाहिजे. म्हणजे आपला पहिला गुरु हा सिलेबस चक्क समोर ठेवायचा, एक एक टॉपिक घ्यायचा, त्या टॉपिकचे मायक्रो टॉपिक करायचे आणि एक एक्सेल शीटच बनवायची किंवा कागदावर एक चौकट आखून आपल्याला हे सगळे टॉपिक मांडता आले पाहिजेत. यातून काय होईल की प्रत्येक पेपरमध्ये कुठल्या विषयासाठी नेमके किती मायक्रो लेवलवरचे टॉपिक आहेत याचा आपल्याला अंदाज येईल. तर उदाहरण सांगायचं झालं तर पहिल्या पेपरमधला समजा आपण कृषीचा घटक घेतला तर कृषीमध्ये मृदा असा भाग फक्त म्हटलंय तर फक्त मृदा एवढ्यावर आपल्याला त्या टॉपिकचा अंदाज येईल का? अजिबात नाही. मग ही मृदा काय आहे? तर मृदा ही कॉन्सेप्ट, मग सॉइल, त्या सॉइलचं जेनेसिस म्हणजे निर्मिती, त्या सॉइलचे घटक म्हणजे कॉम्पोनंट्स आणि त्यामध्ये परत सब लेवलवर जर आपण गेलो तर केमिकल प्रॉपर्टीज असतील, फिजिकल प्रॉपर्टीज असतील, या सगळ्या गोष्टींना आपण मायक्रो टॉपिक असं म्हणतो. कारण आयोग यातल्या एका मायक्रो टॉपिकला पकडून त्याच्यावर प्रश्न काढणार आहे. तेव्हा चारही पेपरसाठी असं मायक्रो लेवलवरचं अनालिसिस आधी करायचंय. दुसरा घटक म्हणजे फ्रेशर्ससाठी आधी याच सिलेबसवर आधारित ज्या मेन्स झालेल्या आहेत त्या मेन्समध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते बघणे. आपल्याला प्रश्नांचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे, प्रश्न विचारले कसे जात आहेत हे बघायचं आहे आणि मायक्रो टॉपिकला ते प्रश्न लिंक करायचे आहेत. आता प्रश्नांचं विश्लेषण करताना पहिल्या लेवलवर कुठला टॉपिक आणि कोणते प्रश्न एवढं जरी आपल्याला जमलं तरी पुरेसं आहे. त्याच्या पुढच्या लेवलवर दिलेला जो प्रश्न आहे त्याचा टोन काय आहे हे समजायला हवं. प्रश्नांचा टोन म्हणताना काही सिंगल लाइनर क्वेश्चन असतात, काही मल्टी लाइनर क्वेश्चन असतात, काही थेट विचारलेले असतात, काही डिराइव्ड स्वरूपाचे विचारलेले असतील. काही प्रश्नांमध्ये आपल्याला
दिलेल्या जोड्यांवरून बरोबर काय आहे चूक काय आहे हे शोधायचं असेल. काही प्रश्नांच्या बाबतीत 3 विधानं दिलीत आणि त्यापैकी बरोबर कोणती चूक कोणती. काही प्रश्नांच्या बाबतीत अगदी 5-5, 6-6 विधानं दिलीत आणि दिलेल्या कन्सेप्टला त्यापैकी कुठली विधानं लागू पडत आहेत नाही पडत आहेत असेही प्रश्न विचारले जात आहेत. तर हे विश्लेषण कशासाठी, तर आपण जेव्हा अभ्यास करत असू त्या अभ्यास करताना तो टॉपिक आपल्यासमोर आला तर आपल्याला हे कदाचित स्ट्राईक होणं गरजेचं आहे की याच्यावर कसा प्रश्न आला आहे किंवा कसा येऊ शकेल. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामधून आपल्याला आयोगाची प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती डिकोड करता यायला पाहिजे. म्हणजे एक्झामिनरचा माइंडसेट या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर फ्रेशर्सनी हे टप्पे करायचेच आहेत. समजा तुम्ही आधीचे अटेम्प्ट देणारे असाल आणि जर काही केलं नसेल तर हे जरूर करणं गरजेचं आहे. म्हणजे हा टप्पा फक्त फ्रेशरसाठी आहे असं नाही, तर आधी अटेम्प्ट दिलं एखादं पदही मिळालंय अशा व्यक्तीसाठी सुद्धा, कॅन्डिडेटसाठी सुद्धा सिलेबस आणि प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आवश्यक आहे. आता याच्या पुढचा दुसरा टप्पा येतो म्हणजे दिलेल्या मर्यादित काळामध्ये आपण नेमकी तयारी करायची तर ती कशी करायची. फ्रेशर्ससाठी थोडासा हा कालावधी कमी पडू शकतो. म्हणजे आपण सिलेबसमधले जे टॉपिक्स ठरवलेले आहेत जवळपास प्रत्येक पेपरमधला 70-75% टॉपिक्स कव्हर करणं हे आपलं टार्गेट असायला पाहिजे. पण आता हे कव्हर करायचं म्हणजे काय, फक्त वाचून काढायचं आहे का, तर नाही. आपल्याला वाचून काढायचं आहे, समजून घ्यायचं आहे, पुस्तकात असो अथवा बाजूला असो त्याचे पॉईंट्स काढायचे आहेत आणि त्याची रिव्हिजनसुद्धा करायची आहे. ह्या सगळ्याचा समावेश आपण अभ्यासामध्ये करतोय. पहिली गोष्ट आहे म्हणजे वाचायचं आहे. आता कमी कालावधीमध्ये तुम्हाला जे वाचावं लागणार आहे त्याच्यात 2 पद्धतीचे टॉपिक असतील. आता याच्यामध्ये फ्रेशर्स आणि जुने या दोघांचा आपल्याला अंतर्भाव करायचा आहे. वाचताना ती नवीन जी गोष्ट असेल, नवी कॉन्सेप्ट असेल, ती मला पटकन समजेल याच्यासाठी अत्यंत फोकस्ड स्वरूपाचं रिडिंग असायला पाहिजे. समजा मी वाचलं आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की सगळी कॉन्सेप्ट इथं स्पष्ट होत नाही आहे, तर दुसऱ्या सोर्समधून ती पटकन मला जमायला पाहिजे. वाचन करताना कोणता टॉपिक कुठल्या पुस्तकातून आणि त्यातल्या कुठल्या धड्यातून करायचा याचा लेखाजोखा आधीच तयार केला असेल तर आपला वेळ वाया जात नाही. अन्यथा काय होतं, आपण वाचायला सुरुवात करतो आणि मग लक्षात येतं की अमुक अमुक पुस्तक आपल्याकडे नाहीच आहे, मग त्या टॉपिकची तयारी तिथंच राहून जाते. वाचन करताना किंवा अभ्यास करताना समजून घेताना एक बाब आपल्याला पक्की लक्षात ठेवायची आहे. 100% सिलेबस जरी आपण कव्हर करणार नसलो तरी जो टॉपिक करणार आहे तो 100% आपल्याकडून झाला पाहिजे. अन्यथा काय होतं, आपण टॉपिक केले खूप सारे पण प्रत्येकाचा थोडा थोडा भाग आपला जर का करायचा राहिला असेल किंवा समजून घ्यायचं राहिलं असेल, अडचण हीच येते. आपलं जे करायचं राहिलंय त्यावर आधारित जर का परीक्षेमध्ये प्रश्न आले तर टॉपिक करून सुद्धा आपण तो प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकणार. म्हणून जे करायचं ते 100% खोलात जाऊन आपल्याला करायचं आहे. आता प्रत्येक पेपरसाठी जे विषय आहेत त्या प्रत्येकाची मोडस ऑपरेंडी ही वेगवेगळी आहे. म्हणजे आपण पहिल्या पेपरकडे गेलो तर इतिहासात काय गंमत होतीये, इतिहासाचे सोर्सेस आता बऱ्यापैकी डिफाईन झालेत पण अजून सुद्धा नक्की प्रश्न कुठून येत आहेत हे कळत नाहीये. म्हणजे एखादा प्रश्न असा गुगली येतो की त्याचे सोर्सेस काहीच कळत नाहीत आणि मग परीक्षा झाल्यानंतर कुठेतरी तो आपल्याला दिसतो आणि या या सोर्समधून आलाय असं आपल्याला वाटतं. तेव्हा हे ठरवून घ्यायचं की इतिहासाच्या बाबतीत मी मर्यादित माझे जे सोर्सेस आहेत त्याच्यातून अमुक एवढ्या प्रश्नांचीच माझी तयारी होणार आहे. अगदी अननोन एरियामधले प्रश्न आले तर ते नाही अटेम्प्ट करायचे आहेत हे डोक्यात असायला पाहिजे. दुसरा भूगोलचा भाग आहे. आता या भूगोलमध्ये काय आहे, काही कन्सेप्टचा भाग आहे, काही नकाशांवर आधारित आहे आणि काही आकडेवारीवर आधारित आहे. तेव्हा हा हातचा हिस्सा आहे. भूगोलामध्ये शक्यतो अननोन एरियावरचे प्रश्न आपल्याला विचारले जात नाही आहेत. कृषीचा जो हिस्सा आहे तो आता जे कृषी बांधव आहेत त्यांचा स्वतःचा भाग आहे. पण ज्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये किंवा त्यातल्या इतर विषयांमध्ये तत्सम तयारी केलेली नाही आहे, आधी ग्रॅज्युएशन नाही आहे, त्यांच्यासाठी कृषी फार क्रुसियल ठरतोय. याची तयारी करायची कशी आहे याच्यासाठी तुम्हाला हँडबुक इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे त्याचा वापर करता येऊ शकतो, किंवा खास त्याच्यावर लिहिली जाणारी इरिगेशन थिअरी अँड प्रॅक्टिस सारखी AM Michael पुस्तक आहे, किंवा ॲग्रिकल्चरच्या संदर्भात कृषी विद्यापीठांमधून कृषी दर्शनी नावाने बाहेर पडणारं मटेरियल आहे. 11-12 ॲग्रिकल्चरची जी पुस्तकं आहेत त्याचा वापर करता येऊ शकतो. याच्याशिवाय ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या वेबसाईट्स आणि सर्वे याच्यातून कृषीची तयारी करता येईल. दुसरा पेपर जो आहे त्याच्यासाठी मात्र वेल डिफाईंड मटेरियल आपल्याला मिळतं. म्हणजेच
भारतीय राज्यव्यवस्था आणि प्रशासन याच्यावर आधारित असणारी पुस्तकं आणि चालघडामोडीचा त्याला टच आपणाला देता येतो. कायद्यांचा जो भाग आहे याच्यासाठी मात्र आपणाला वेबसाईटवरून कायदे प्रत्यक्षात बघणं, त्यांचा खोलामध्ये जाऊन अभ्यास करणं अपेक्षित आहे. तिसरा पेपर जो आहे HR आणि HRD चा, हा मात्र दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात समोर येतोय. HR आणि HRD च्या प्रश्नांचं स्वरूप बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की त्याच्यातला काही भाग हा अगदी जुना 2009-10 यावरचे देखील प्रश्न येतात. त्यामुळं एखादी योजना असेल, एखादा त्यामधला उपघटक असेल, याच्या खोलात कुठंपर्यंत मागं जायचं याच्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपणाला मदत करेल. आता ह्या विश्लेषणातून HR HRD बद्दल आतापर्यंत एक बाब पक्की लक्षात आली आहे, ती म्हणजे आधी विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचे जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनमधून पुढच्या वर्षी प्रश्न तयार होताना दिसत आहेत. त्यामुळं जुन्या प्रश्नपत्रिका बघा, गेल्या 2 वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधले ऑप्शन्स बघा आणि त्या ऑप्शनमधून नेमका कसा टोन येतोय, समोर पुढे काय प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्याविषयी अंदाज बांधायला पाहिजे आणि तयारी करायला पाहिजे. याच्या सोर्सेससाठी इंटरनेटचा मुबलक वापर करावा लागणार आहे, कारण HR HRD मध्ये खूप गतीनं सगळ्या गोष्टी बदलत आहेत. केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, किंवा प्रत्येक घटकाच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय असतील, त्यामध्ये अद्ययावत असणं अपेक्षित आहे. म्हणून इंटरनेटचा चांगला वापर या पेपरसाठी करायचा आहे. चौथा पेपर जो आहे याच्यात भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कोर भाग आहे तो पुस्तकांमधून होतो, पण अप्लाइड हिस्सा जो आहे त्याची तयारी करण्यासाठी मात्र आपणाला इकॉनॉमिक सर्वेचा वापर करावा लागतो, वेबसाईटचा वापर करावा लागतो. याच्यामध्ये देखील कृषी अर्थशास्त्राचा भाग समाविष्ट केलेला आहे. त्यामध्ये काही बेसिक पुस्तकातून कृषी अर्थशास्त्र कळायला पाहिजे. जसं कवी मंडन नावाचे ऑथर आहेत, त्यांनी कृषी अर्थशास्त्रावर खूप बेसिक कॉन्सेप्ट मांडलेले आहेत. किंवा देसाई भालेरावचं जे इकॉनॉमीमधलं पुस्तक आहे त्याच्यात कृषी अर्थशास्त्राचा हिस्सा आहे. दत्ता सुंदरममध्ये कृषी अर्थशास्त्र आहे, ते करताय. सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये झालंय असं की सायन्स टेक्नॉलॉजीसाठी एक कोहेसिव्ह एकाच ठिकाणी काही आपल्याला सापडत नाही. मग यासाठी करायचं काय, तर UPSC साठी सायन्स टेक्नॉलॉजीचं काही मटेरियल मिळतं त्याचा वापर करू शकता. किंवा CSIR ची वेबसाईट आहे, इस्रोची वेबसाईट आहे, NICची वेबसाईट आहे, याच्यामधून, किंवा वेगवेगळ्या आता भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे त्याची वेबसाईट आहे, डिपार्टमेंट ऑफ म्हणजे अणु विभाग असं ज्याला म्हणतो आपण ॲटॉमिक एनर्जी त्याची वेबसाईट आहे, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स रिसर्च याची वेबसाईट आहे, किंवा DRDOची वेबसाईट आहे, यांचा वापर करावा लागणार आहे. कारण ते जे टॉपिक आहेत त्याचा लाईव्ह अप्रोच जो आहे तो आपल्याला तिथूनच मिळू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण सोर्सेस खूप सारे अजून असणार आहेत, त्यातले काही इंडिकेटिव्ह सांगायचा प्रयत्न मी केला आहे. याच्यातून तयारी करताना प्रत्येक विषयाची मागणी वेगवेगळी आहे. जसं की काही ठिकाणी कन्सेप्ट कळायलाच पाहिजेत, काही ठिकाणी आकडेवारी लक्षात असायलाच पाहिजे, काही ठिकाणी आकृत्यावर आधारित अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे काय आहे, ज्या विषयाची जी मागणी असेल ती लक्षात घेऊन आपण तो अभ्यास करायला पाहिजे. आता दुसरा भाग याच्यातला येतो तो म्हणजे उजळणी, रिव्हिजन. रिव्हिजन या शब्दामध्येच पुन्हा त्याच्याकडे नव्या दृष्टीने बघणं असं म्हटलं गेलेलं आहे. ही रिव्हिजन करत असताना तेच पुन्हा वाचणे असं नाही आहे, तर त्याच्याकडे पुन्हा नव्या दृष्टिकोनातून बघायचं, नव्या दृष्टिकोनातून अजून प्रश्न कसे येऊ शकतील याचा विचार करायचा, म्हणजे रिव्हिजन होय. कमीत कमी 3 रिव्हिजन तरी आपल्या प्री झाल्यापासून मेन्सपर्यंत व्हायला पाहिजेत. आता एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे, आपला सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 याचा जो सिलॅबस दिला आहे त्यामध्ये 2 नंबरचा एक मुद्दा प्रत्येक पेपरमध्ये आहे की त्या त्या विषयातील अद्ययावत चालू घडामोडींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केलेला असणं अपेक्षित आहे. या चालू घडामोडी ज्या ज्या टॉपिकला लिंक होत आहेत तिथं तिथं आपण ते शक्य ते बघायला पाहिजे. पण मग ह्या 4 महिन्यावरच विचारणार आहेत का, अजिबात नाही. HR HRD मध्ये बघितलं तर 2012-13 पण काही घटना विचारलेल्या आहेत. मग तुम्ही म्हणाल याला चालू घडामोडी कसं म्हणायचं, यातली मेख काय आहे. एखादी योजना 2012 आली आणि त्याच्यावर आतापर्यंत प्रश्नच आला नाही तर तिच्यासाठी करंट हे 2012 पासून चालू होतं. त्यामुळं योजना आणि तिचे मागचे लिंकेजेस हे आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. यशाची परिक्रमा आपलं जे पृथ्वीचं आहे त्याच्यामधून तुम्हाला गेल्या 2-3 वर्षाची यशाची परिक्रमा जर तुम्ही चालले तर त्यातल्या योजनांवर, कारण आपण योजनांसाठी दरवेळेला एक स्पेशल इशू काढतोच, तर त्या योजना बघत गेलो तर ते आपले प्रश्न बाजूला निघू शकतील. तरी किमान गेल्या 1.5 वर्षाची परिक्रमा आपण चाळायला पाहिजेत, नीट बघायला पाहिजे आणि टॉपिक लिंक करून त्याचा अभ्यास केलेला असला पाहिजे. म्हणजे आत्ता परिक्रमा हे प्रीच्या अंगाने न बघता मुख्य परीक्षेतल्या प्रत्येक टॉपिकला लिंक कसं करायचं, आणि आजवर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा हा अनुभव सांगतो
की परिक्रमा त्या त्या महिन्यात वाचत होतो तेव्हाच हा मेन्सला इथं इथं महत्वाचा आहे हे क्लिक झालं होतं. आता नसेल झालं तरी आता सुद्धा जो उपलब्ध कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तो तुम्ही करू शकता. कारण प्रत्येक पेपरमध्ये 35 ते 45% प्रश्न हे चालू घडामोडीचा टच असणारे आहेत आणि HR HRD सारख्या आणि इकॉनॉमी सारख्या घटकामध्ये तर 75% टच हा करंट अफेअर्सचाच आहे. त्याचं महत्व ओळखून आपली तयारी आपण ओरिएंट करायला पाहिजे. आता रिव्हिजन तर चालू आहेत, अभ्यास तर करतोय आपण, एक महत्वाची बाब आता करायची आहे ती म्हणजे स्वतःला तपासायचं आणि याच्यासाठी चाचण्या आवश्यक आहेत. तर पृथ्वीच्या टेस्ट सिरीजबद्दल वेगळं सांगायला नको आहे. जे काही टॉपर्स आलेत, यादीमध्ये आलेली जी विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांचं मत स्पष्टपणे आहे की आम्ही ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली. आता ही जी टेस्ट सिरीज द्यायची आहे ती देण्यामागचा हेतू काय, आपल्याला किती मार्क्स पडत आहेत हे बघणं आपला हेतू आहे का, तर हा वरवरचा हेतू आहे. आपण किती पाण्यात आहोत म्हणजेच आपली तयारी नेमकी किती आहे याच्या बरोबरीनं आपण कमी कुठं पडतोय हे कळायला पाहिजे. आता ही टेस्ट सिरीज अटेम्प्ट करताना काही वेळाला आपला अप्रोच असा असतो की माझा अजून अभ्यासच झाला नाही, मी टेस्ट कशाला देऊ. आता 2019 मेन्ससाठीची आपली टेस्ट सिरीज 20 मार्चला आपण चालू करतोय, तर काहींचं म्हणणं आहे की आता एवढा अभ्यास माझ्या लवकर काही होणार नाही आहे. त्यासाठी आपण काय केलं, आधी सेक्शनल टेस्ट ठेवलेत आणि नंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह ठेवलेत. सेक्शनलमध्ये एक एक विषय तुम्हाला आधी उरकता येऊ शकतो आणि नंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्टकडे तुम्ही वळू शकता. म्हणजे दर आठवड्याला एक विषय पूर्ण करायचाच, इतिहास असेल, भूगोल कृषी असेल, किंवा दुसऱ्या पेपरमधला फक्त कोअर पॉलिटीचा भाग असेल, कायद्याचा भाग असेल, HR आहे, HRD. 8 सेक्शनल टेस्ट ठेवण्यामागचं लॉजिकच ते आहे. म्हणजे 8 आठवड्यांमध्ये तुमचा विषय गणित अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे. तर आता ही चाचणी देताना आपला अप्रोच काय असायला पाहिजे, जो पेपर मी देणार आहे त्या पेपरचा त्या टॉपिकचा अभ्यास माझा पूर्ण झालाय, मी चाचणीला समोर बसल्यानंतर आयोगाचाच पेपर देणार आहे ही भावना आपल्या मनात असायला पाहिजे. प्रश्न आयोगाच्या दर्जाचे नक्की आहेत, पण आपला ॲटिट्यूड आयोगाला समोर जाण्याचा असा आहे का, उगीच कॅज्युअली जाऊन बसलोय द्यायची म्हणून देतोय याला अर्थ नाही आहे. म्हणजेच आयोगाचाच पेपर देतो या अप्रोचनी, मग भले तुम्ही ती ऑनलाईन सोडवत असा, म्हणजे ज्यांना इथं प्रत्यक्षात देता येत नाहीये, पृथ्वीच्या कुठल्याही शाखेत जाऊन देता येत नाही, ऑनलाईन सोडवत आहे, त्यांचा सुद्धा अप्रोच तोच असायला पाहिजे की मी आयोगाचाच पेपर सॉल्व्ह करतोय. एक लक्षात घ्या, टेस्ट सिरीज म्हणजे प्रॅक्टिस आहे आणि असं म्हटलं जातं की सराव केल्यानंतरच आपल्याला यश मिळतं, पण माझं याच्याबद्दल जरा थोडंसं वेगळं म्हणणं आहे. फक्त सरावातून यश मिळत नाही, सराव करताना आपण चुकाच करत राहिलो तर आपण चुका करत करत परफॉर्मन्स करणं याचाच सराव करेल, त्यामुळं फायनल परफॉर्मन्समध्ये चुका करण्याची आपली सवय काही सुटणार नाही. म्हणजे एखादा ॲथलीट असेल त्याला जर का शेवटची रेस जिंकायची आहे तर सराव करताना प्रत्येक रेस तेवढ्या ताकदीनंच त्याला पळायला पाहिजे. नाही, मी सराव करताना कसा तरी करतो, कॅज्युअली करतो आणि मग गोल्ड मेडल मिळवताना मात्र वेगाने धावतो असं घडणारच नाही. किंबहुना असंही होऊ शकतं की सरावाच्या वेळेला खूपच चांगला परफॉर्मन्स आणि ॲक्च्युअल परफॉर्मन्स देताना फायनल वेळेला त्याच्यापेक्षा थोडा कमी पण गोल्ड मेडल मिळालं असंही होऊ शकतं. म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रश्न हा अंतिम परीक्षेत देतोय या अनुषंगाने सॉल्व्ह करायला पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात काय आहे, सक्सेसफुल प्रॅक्टिस मेक्स सक्सेस, ओनली प्रॅक्टिस कॅनॉट गॅरंटी यू सक्सेस. यशस्वी सराव म्हणजे यश, हे समजून घ्या, हा मूलमंत्र आहे. तर आता हा आपण सराव करत राहणार आहात पुढचे 2-3 महिने, आपल्याला हे करायचं आहे. केल्यानंतर एक महत्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे मूल्यमापन. प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर, प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर तुमचा स्कोअर तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये मग आता स्कोअर किती आला, मी टॉपर आलो का, कोण टॉपर आहे याची तुलना होतेच. हा झाला वरवरचा भाग. ॲक्च्युअल मूल्यमापन करायचं आहे ते वेगळं आहे. काय करायचं आहे त्याच्यामध्ये, आपली OMR शीट घेऊन बसायचं, त्यातले जे प्रश्न आपण अटेम्प्ट केले नाहीत पहिल्यांदा ते बघायचे, प्रश्न बघायचा आणि स्वतःला विचारायचं की मी हा अटेम्प्ट का नाही केला. तुम्हाला उत्तर काहीतरी मिळेलच ना, मला माहीतच नाही आहे, मी अभ्यासच केला नाही आहे, माहीत आहे पण अजून वाचलं नाही आहे, वगैरे वगैरे वगैरे. मग दुसरा प्रश्न विचारायचा, जर मला हा सुटायला हवा असेल तर मी काय करायला पाहिजे. आता जर तो मला सुटायला हवा आहे तर मी XYZ केलं पाहिजे, अभग केलं पाहिजे, हे जे उत्तर मिळेल ती कृती करायला हवी. म्हणजे माझं अर्ध झालं होतं आणि अर्ध करायचं राहिलंय तर ते अर्ध पूर्ण केलं पाहिजे. मी अजिबातच वाचलं नव्हतं तर सोर्स पकडून मला ते वाचन पूर्ण करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे.
अटेम्प्ट का नाही केला याचं उत्तर आत्ताच मिळायला पाहिजे आणि त्याच्यावर रेमेडी पण आली पाहिजे. दुसरं जे आपण अटेम्प्ट केले आणि चुकलेत त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. का चुकला माझा? कदाचित मला अर्धच येत होतं, अर्ध येत नव्हतं. कदाचित मला बऱ्यापैकी येत होतं तरीसुद्धा पूर्ण कॉन्फिडन्सनी मला ते अटेम्प्ट नाही करता आलेलं. आणि काही प्रश्नांच्या बाबतीत असं असेल, येत नव्हतं जरा ओळखीचा वाटला म्हणून अटेम्प्ट केला. अशा पद्धतीच्या प्रश्नाला आपण अटेम्प्ट केलाच नाही या गटामध्ये टाकून मोकळं व्हायचं. ही दोन मूल्यमापनं आपल्याला आपण अभ्यासामध्ये एक कुठे मागे आहोत, दोन किती मागे आहोत हे कळून घ्यायला मदत करतील. म्हणजेच स्वतःचं मूल्यमापन स्वतः करायला पाहिजे. मानवी स्वभाव कसा असतो बघा, आपल्याला दुसऱ्यावर टीका करायला फार आवडतं पण आपल्यावर कुणी टीका केलेली आवडत नाही. इथं यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःचा टीकाकार तुम्हाला व्हायला पाहिजे. हे मूल्यमापन चोखपणे करा. मित्राला मैत्रिणीला किती मार्क्स पडलेत बघू पण नका, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे लक्षही देऊ नका, पण माझं काय चुकतंय, माझा परफॉर्मन्स कसा आहे याच्याकडे मात्र आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. हे मूल्यमापन आपण जितकं चोखपणे करू, स्वतःला आपण जितकं झोडपून काढू, तेवढा जास्त फायदा आपल्याला होणार आहे. आणि मग बेंचमार्क तुमचा हळूहळू वाढवत न्या. जीएसच्या तयारीच्या बरोबरीनं तुम्हाला इंग्रजी मराठीची देखील तयारी करायची आहे. याच्यातला जो ऑब्जेक्टिव्हचा भाग आहे, व्याकरणाचा भाग, त्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट तुम्हाला कळालेल्या नसतील त्या एकदाच पक्क्या समजून घ्या आणि मग त्याचाही सराव करत राहणं अपेक्षित आहे. लेखनाचा जो मुद्दा आहे, निबंध लेखन आहे, निबंध लेखनाच्या बाबतीमध्ये सराव याला दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे चक्क निबंध डेव्हलप करायचे, एखादा विषय घेऊन बसायचं, त्याच्यावर विचार करायचा, मुद्दे काढायचे, ते ऑर्गनाइज करायचे आणि चांगल्या भाषेमध्ये ते निबंध लिहायचं आहे आपल्याला. एक लक्षात घ्या, राज्यसेवा परीक्षेमध्ये निबंधाचा कंटेंटच्या बरोबरीनं त्याचं प्रेझेंटेशन, त्यातल्या शब्दांची वाक्यांची निवड हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्यांनी निबंधांमध्ये काही पद्धतीनं सुविचार वापरलेत, काही कोटेशन्स वापरलेले आहेत, घटनांचा उल्लेख केलेला आहे, त्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क्स आलेत असं दिसतंय. त्यामुळे आधीपासून वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टिकोनातून आपण सुविचार, कोटेशन्स किंवा घटना हे तयार करून ठेवायला पाहिजेत. ऐन वेळेला हे होऊ शकत नाही किंवा माझी मातृभाषा मराठी आहे तेव्हा मला पडतील की मार्क्स, असं घडणार नाहीये. तेव्हा ही सगळे मुद्दे एकत्रित करून आपल्याला ही 800 मार्कांची स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. म्हणजेच पहिला पॉइंट जिथून सुरुवात होईल ते म्हणजे सिलॅबस, दुसरा प्रश्नपत्रिकांचा स्वरूप टोन कळून घेणे, तिसरा मुद्दा आपण वाचून नवे टॉपिक असतील समजून घेणे, चौथा टप्पा असेल उजळणी करणे, त्यानंतर चक्क चाचण्या देणे. चाचण्यांचा मूळ हेतू आहे एक्झाम परफेक्शननी चाचणी देणे, म्हणजे परफेक्ट चाचणी इज इक्वल टू परफेक्ट सक्सेस, हा ॲटिट्यूड ठेवून आपल्याला टेस्ट द्यायची आहे. मूल्यमापन करायचं, का नाही अटेम्प्ट केलं, का नाही म्हणजे आपल्याला बरोबर सोडवता आलं, आपलं चुकलं काय, कुठे चुकलं. आणखी मूल्यमापनाचा एक मुद्दा, जाता जाता जे प्रश्न बरोबर आले ते का बरोबर आले तेही आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे तो प्रश्न मला नीट समजला होता, त्याचा अख्खा सिलेबस माझा कव्हर झालेला होता म्हणून मला ते जमलं, असं जर उत्तर असेल तर ते खणखणीत आहे. मला अर्धच येत होतं आणि अर्धा अंदाज बांधला होता, इथं रिस्क आहे. कारण तुम्ही जो अंदाज बांधला होता तो परीक्षेच्या वेळेला बरोबर येईलच असं नाही. त्यामुळे जे बरोबर आलंय ते का बरोबर आलंय हे देखील आपण तपासायला पाहिजे. मूल्यमापन आणि पुन्हा उजळण्या करत राहणं, लेखनाचा सराव करत राहणं, हे सगळं एकामागं एक जर आपण करत गेलो तर उरलेला जो 100 ते 110 दिवसांचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये चांगला अभ्यास नक्की होईल आणि आपण मुलाखतीला पात्र ठरू. मुलाखतीला चांगले मार्क्स पाडून 2019 ज्या जागा आहेत फायनली ज्या काही डिक्लेअर होतील त्याच्यामध्ये आपला नंबर नक्की लागेल असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा त्याच्यासाठी आपण सगळे आता तयारीला लागायला पाहिजे. त्या तयारीसाठी आणि तुमच्या यशासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.